राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर नूतन खासदार धनंजय महाडिक आज दुपारी कोल्हापुरात दाखल झाले रुईकर कॉलनी इथल्या घरात महाडिक कुटुंबियांसह त्यांच्या पै पाहुण्यांनी खासदार महाडिक यांचं जोरदार स्वागत केलं फुलांच्या पायघड्या गुलालाची उधळण फटाक्यांची आतशबाजी आणि वाद्यांच्या गजरात पंचारतीनं ओवाळत खासदार महाडिक यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं यावेळी महाडिक कुटुंबियांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत घरात पोहोचताच खासदार महाडिक यांनी दिवंगत वडील भीमराव महाडिक यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं तसंच देवदर्शन घेऊन विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली संपूर्ण देशभर लक्षवेधी ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आणि महाडिक कुटुंबियांना तब्बल आठ वर्षांनी विजय गवसला विजय मिळवल्यानंतर नूतन खासदार धनंजय महाडिक आज दुपारी कोल्हापुरात दाखल झाले यावेळी रुईकर कॉलनीतल्या निवासस्थानी खासदार महाडिक यांचं कुटुंबियांनी जल्लोषी स्वागत केलं स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत खासदार महाडिक यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी खासदार महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज विश्वराज आणि कृष्णराज यांनी खासदार महाडिक यांना उचलून घेत जल्लोष केला सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी स्वागत करताच महाडिक कुटुंबियांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत एकच जल्लोष करत सर्वांनी विजयाचा आनंद साजरा केला त्यानंतर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पंचार्थीनं ओवाळत खासदार महाडिक यांचं स्वागत केलं घरात प्रवेश करताच खासदार महाडिक यांनी आपले दिवंगत वडील भीमराव महाडिक यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर घरातील देवाऱ्यात जाऊन देवदर्शन घेतलं कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस असल्यानं महाडिक कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला होता केक कापून कृष्णराज महाडिक यांना शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान घरातील वडीलधाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राज्यसभेत चांगलं काम करून भाजपनं दिलेल्या संधीचं सोनं करू अशी ग्वाही नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कुठल्याही याच्यापेक्षा मोठ्या संधीची अपेक्षा नाही आहे आज जे भारतीय जनता पार्टीनं मला दिलेलं आहे हे मला माझ्या आयुष्यातलं आमच्या परिवाराच्या कुटुंबाच्या आयुष्यातलं सर्वोच्च पद आम्हाला दिलेलं आहे या संधीला या संधीचं आयुष्यात कधी आम्ही उतराई करू शकणार नाही या आयुष्यात तरी करू शकणार नाही एवढी मोठी संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे पुढची कोणतीही अपेक्षा नाही आहे भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो काय अजेंडा असेल महाराष्ट्रातल्या जनतेसाठी शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरीब समाजासाठी तो दरबारी मांडणं त्यांचे प्रश्न मांडणं ते सोडवणं त्यांच्यासाठी कायदे बनवणं यासाठी मी भविष्यात काम करणार आहे धनंजय महाडिक यांच्या स्वागताची तयारी त्यांच्या कुटुंबियांकडून शनिवारपासूनच सुरू होते गेली आठ वर्ष विजयानं हुलकावणी दिली होती त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत मिळालेला विजय खास आहे या विजयामुळे भाजप आणि महाडी गटाला बळ मिळालंय त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाची कामं आणखी जोमानं करता येतील अशी भावना सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केली खासदार महाडिक यांच्या स्वागतासाठी घरात पै पाहुणे आणि मित्रमंडळींनी आवर्जून उपस्थिती लावली होती माजी आमदार अमल महाडिक शौमिका महाडिक मंगलताई महाडिक शकुंतला महाडिक वैष्णवी महाडिक यांच्यासह महाडिक परिवारातील सर्व सदस्य त्याचप्रमाणे शिवाजीराव कदम सुनील कदम सत्यजित कदम सुहास लटोरे अभिजित मगदोम यांच्यासह कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांनी पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन खासदार महाडिक यांचं अभिनंदन केलं